नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एव्हरीथिंग फॉर इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनेलवर आपले सरसे स्वागत अर्थशास्त्रातील संकल्पना या आपल्या सिरीजमध्ये भाग चोवीसमध्ये आज आपण मागणीचा सिद्धांत म्हणजे काय तो पाहणार आहोत शिवाय मागणीची संकल्पना एक थोडक्यात कर स्पष्ट करणार आहोत कारण मित्रांनो आपण प्रत्येक वेळी पाहतो की जसं कोविड नाईन्टीनमुळं तेलाची मागणी कमी आहे त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव हे उणे झाले होते मागणी नेमकी काय आहे तो सिद्धांत कोणी मांडला या गोष्टी या महत्त्वाच्या आहेत त्यामुळे मागणीचा सिद्धांत काय आहे ते तुम्हाला या, या व्हिडिओमधून सहज स्पष्ट होईल तसेच मागणीचे प्रकार कोणते हे देखील आपण या इथे स्पष्ट होईल तर मागणी म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पाहूया तर आपण बघतो की मला एक दूरदर्शन संचय घ्यायचा आहे ती माझी इच्छा आहे मात्र माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा खरेदीची क्षमता माझ्याकडे नाही आहे तर ती मागणी होईल का नाही होणार मग मागणी पूर्ण होण्यासाठी काय पाहिजे तर मागणी पूर्ण होण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता या इथे आपण हवी ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा तर पाहिजेच शिवाय खरेदी करण्याची तयारी पाहिजे व खरेदीची क्षमता पाहिजे या तिन्ही गोष्टी जेव्हा पूर्ण होतील त्यावेळी आपण त्याला मागणी असे म्हणतो म्हणजेच मन थोडक्यात काय सांगायचं आहे की सर्व इच्छा म्हणजे मागणी आहेत का तर नाही मग मागणी म्हणजे परिणामकारक इच्छा असे देखील आपण त्याला म्हणू शकतो आता मागणी कोणत्या प्रकारची असते किंवा कशी असते बघा एक वैयक्तिक मागणी असते आता वैयक्तिक मागणी म्हणजे काय विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी म्हणजे जशी आपण करतो म्हणजे मी वैयक्तिक मागणी करतो आता बाजार मागणी कशी असते तर विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी म्हणजे बाजार मागणी होय आता मागणीचे विविध प्रकार पडत असलेले आपण दिसतात ते कोणते आहेत ते देखील पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे आता आपण पहिले प्रकार कोणते आहेत ते पाहूया तर पहिला प्रकार जो आहे प्रत्यक्ष मागणी आता प्रत्यक्ष गरज पूर्ण करण्यासाठी जी आपण मागणी करतो म्हणजे प्रत्यक्ष मागणी त्याला म्हणतो उदाहरणार्थ आपण कपड्यांची मागणी करतो किंवा धान्याची मागणी करतो ती झाली प्रत्यक्ष मागणी आता अप्रत्यक्ष मागणी म्हणजे काय तर वस्तूंच्या उत्पादनासाठी जी वस्तू आवश्यक असते म्हणजे आता साखर उत्पादनासाठी काय आवश्यक आहे ऊसाची मागणी ती ऊसाची मागणी काय तर अप्रत्यक्ष मागणी आहे किंवा कारखान्यातील कामगारांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणीचा प्रकार असलेला आपल्याला दिसतो शिवाय पूरक मागणी म्हणजे काय हे देखील महत्वाचं आहे जेव्हा एखादी वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हणतात आता पूरक मागणी म्हणजे उदाहरणार्थ काय देता येईल तर कार आहे त्याला इंधन लागतंच ते पूरक झालं किंवा मी शाईचा पेन घेतला असेल तर त्यात शाई ही, ही पूरक मागणी आहे म्हणजे पूरक मागणी काय एकामेकावर अवलंबून असणारी मागणी म्हणजे संयुक्त मागणी असं देखील या पूरक मागणीला म्हणतात आता संमिश्र मागणी म्हणजे काय आहे तर एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्याला संमिश्र मागणी असे म्हणतात आता आपण विजेची मागणी करतो ती मग आपण दिवे लावण्यासाठी पंख्यासाठी किंवा वॉशिंग मशीनसाठी किंवा इस्त्रीसाठी अशा विविध कारणासाठी आपण त्या विजेचा वापर करतो ती झाली संमिश्र मागणी म्हणजे ती विजेची मागणी कशी आहे संमिश्र आहे शिवाय स्पर्धात्मक मागणी आहे तो म्हणजे ज्या वस्तू एकमेकींना पर्याय आहेत अशा वस्तूंची मागणी जी असते ती स्पर्धात्मक असते आता उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आपण चहा आणि कॉफी किंवा साखर गुळ यासारख्या गोष्टींना असणारी मागणी जी आहे ती स्पर्धात्मक मागणी असे आपण त्याला म्हणतो अशा प्रकारे ही मागणीची संकल्पना स्पष्ट होते आता आपण बघूया मागणीचा नियम काय आहे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल या ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञाने मागणीचा नियम मांडलेला आपणास या ठिकाणी दिसतो तो नियम काय आहे तर त्यांनी जो सिद्धांत मांडला तो काय आहे तर इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत जास्त असल्यास वस्तूची मागणी कमी असते आणि किंमत कमी असल्यास वस्तूची मागणी वाढते म्हणजे त्यांनी काय सांगितलं की ज्या वस्तूची किंमत कमी होते त्याची मागणी वाढते व ज्या वस्तूची किंमत वाढते त्याची मागणी कमी होते अशा प्रकारे डॉक्टर मार्शल यांनी हा सिद्धांत मांडला त्यासाठी त्यांनी एक सूत्र मांडलं डिमांड बरोबर यफ इज इन ब्रॅकेट प्राईस आता मागणी हे किमतीचं फलन या ठिकाणी दिसतंय म्हणजे मागणी कशावर अवलंबून आहे तर किमतीवर अवलंबून आहे हे डॉक्टर मार्शल यांनी आपल्या सिद्धांतातून स्पष्ट केलं आता हेच आपण आकृतीद्वारे देखील स्पष्ट करू शकतो जसं जशी वस्तूची किंमत वाढते तसतशी मागणी कमी होत असलेली आपणास या ठिकाणी दिसते आता बघा वस्तूची किंमत एक रुपया आहे तर मागणी वस्तूची किती आहे तर चार वस्तूंची मागणी आहे वस्तूची किंमत दोन आहे तर वस्तूची मागणी किती आहे तीन आहे जशी वस्तूची किंमत वाढते तशी वस्तूची मागणीही कमी होते म्हणून जो डिमांड कर्व येतो तो उताराचा येतो असा तो उताराचा आलेला आपणास दिसतो म्हणजेच वस्तूची मागणी ही त्या किमतीचं फलन असलेलं आपणास या ठिकाणी स्पष्ट होतं आता या मागणी नियमासाठी काही गृहिते किंवा काही गृहितके डॉक्टर मार्शल यांनी मांडली ती कोणती मांडली तर ग्राहकांच्या आवडीनिवडी स्थिर हव्यात शिवाय ग्राहकांचे उत्पन्न स्थिर पाहिजे समजा मला लॉटरी ला लागली तर माझी मागणी वाढणारच आहे वस्तूची किंमत किती का होईना म्हणून माझे उत्पन्न स्थिर पाहिजे आवडीनिवडी स्थिर पाहिजे पूरक वस्तूंच्या किमती स्थिर आहेत असं त्यांनी गृहीत मांडले समजा चहा आणि कॉफी ह्या दोन पूरक वस्तू आहेत एकमेकींना तर एकदम चहाची किंमत कमी झाली तर लोकं चहा प्यायला सुरू करतील ना तसंच वस्तूच्या किमती देखील स्थिर पाहिजेत हे गृहितक आहेत म्हणजे या गृहितकांशिवाय सिद्धांत स्पष्ट होत नाही वस्तूप्रतिष्ठेची नाही पाहिजे शिवाय जाहिरातीचा परिणामाचा या ठिकाणी अभाव पैशाचा पुरवठा स्थिर हवा आहे परत ग्राहकांची बचत प्रवृत्ती देखील स्थिर असलेली पाहिजे ही एकूण सात गृहितके डॉक्टर मार्शल यांनी गृहित धरलेली आहेत आता मित्रांनो मागणी नियमासाठी काही अपवाद आहेत काही अपवाद मागणी नियमाला असलेले आपण दिसतात तर ते अपवाद कोणकोणते आहेत ते आपण पाहूया प्रथम तर पहिला जो अपवाद आहे तो गिफेनचा विरोधाभास सर रॉबर्ट गिफेन या अर्थशास्त्रज्ञाने हलक्या प्रतीच्या वस्तूबाबत मागणीचा नियम कार्यान्वित होत नाही असे सांगितले होते म्हणजेच काय ह गिफेनच्या वस्तू म्हणजे कोणत्या वस्तू तर निकृष्ट प्रतीच्या वस्तूं म्हणजे गिफेनच्या वस्तू आहे निकृष्ट प्रतीच्या वस्तूची किंमत कमी झाली असताना त्याची मागणीसुद्धा कमी झालेली दिसते म्हणजेच काय गरीब व्यक्ती काय करतात की एखाद्या अलग्या प्रतीच्या वस्तूची किंमत कमी झाली तर त्या व्यक्ती काय करतात त्यांच्या वास्तव उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्या व्यक्ती अधिक चांगल्या दर्जाच्या वस्तूवर पैसे खर्च करण्यास तयार होतात त्यामुळे गिफेनच्या वस्तूबाबत मागणीचा नियम अपवादात्मक ठरतो आता पुढचा मागणी नियमाचा अपवाद, नियम अपवाद काय आहे तर प्रतिष्ठेच्या वस्तू प्रतिष्ठेच्या वस्तूंच्या बाबत मागणीचा नियम कार्यान्वित होत नाही कितीही त्याची किंमत वाढली तरी त्याची मागणी आपण करतो किम्मत किम्मत आता सोन्याची किंमत किती वाढत आहे तरी लोक त्याची मागणी करत आहेत अशा वस्तूंची मागणी ही किंमत वाढली किंवा किंमत घटली तरी वाढतच राहते आता पुढचा जो मागणी नियमाचा अपवाद आहे तो आवश्यक वस्तू आता आपण बघतो बाजारात मीठ मिठाची किंमत पन्नास रुपये झाली तरी त्याची माग मागणी वाढतच राहणार आहे मिठाची मागणी त्यामुळे आवश्यक वस्तूंच्या किंमत वाढीचा किंवा घटीचा परिणाम त्याच्या मागणीवर होत नाही आता युद्ध युद्ध युद्धात काय होतं मित्रांनो की किंमत वाढ होते तरी देखील वस्तूंची मागणीही वाढत असलेली दिसते कारण उपभोक्त्यांना वाटत असतं की युद्धामुळे वस्तूची वस्तूची उपलब्धता होणार नाही त्यामुळे त्याची साठा करण्याची जी प्रवृत्ती असते ती वाढते आता आपण बघतोय कोरोना काळामध्ये कशा वस्तूंच्या मागण्या वाढत आहेत किंमत वाढून देखील वस्तूची मागणी वाढत असलेली आपणास दिसत आहे आता मंदीच्या काळात मंदीच्या काळात किमती कमी होऊन देखील मागणी कमी असते कारण या काळात ग्राहकांची क्रयशक्ती कमी झालेली असते त्यांच्या हातात पैसा कमी असतो बेकारी वाढलेली असते या काळामुळे मंदीच्या काळात मागणीचा नियम हा काम करत नाही शिवाय सट्टेबाजी एखाद्या वस्तूची किंमत वाढत असूनही भविष्य काळात ती अधिकच वाढण्याची शक्यता असल्यास लोक वाढत्या किमतीला देखील त्या वस्तूची अधिक मागणी किंवा अधिक न खरेदी करतात म्हणजेच किंमत वाढत असताना देखील मागणी वाढतच राहते आता बघा शहरात ज्या भूखंडांच्या किमती आहेत किंवा जमिनीच्या किमती आहेत त्या भविष्यात किंमत वाढतील म्हणून त्याची किंमत कमी होत आहे का त्याची मागणी कमी होत आहे का तर मागणी वाढतच आहे किंमत वाढून देखील मागणी वाढत आहे अशा वेळी हे मागणी नियमाचे अपवाद असलेले आपणास दिसतात हे एकूण मागणी नियमाचे अपवाद आहेत तरी हा मागणीचा सिद्धांत मागणीचा नियम तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा धरतो अशाच विविध अर्थशास्त्रीय संकल्पनांची माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा आणि मित्रांनो विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेल आयकॉन धावला नसेल तर बेल आयकॉन द्यावा व्हिडिओ पूर्ण ऐकलात त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद